नमस्कार, मी पूर्वा खालगावकर। KTV कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बशीरभाई हजवानी यांचं काम प्रेरणादायी, आमदार भास्कर जाधव यांनी काढले गौरवोद्गार। राजापूर तालुक्यात रिफायनरी व्हावी म्हणून भाजपने आयोजित केला स्वागत मेळावा, माजी आमदार प्रमोद जठार यांचं प्रतिपादन। आणि अनेक अडचणींवर मात करीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी तब्बल 750 टन हापूस आंबा पाठवला परदेशात। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। IIT, JEE, NEET, MHT, CET अशा परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारी कोटा मधील सुप्रसिद्ध संस्था मोशन अकॅडमी आता कोल्हापूर मध्येही। मोशन कडून मिळणारी मॉड्यूल, सराव पेपर, टेक्स्टबुक आणि रोज 6 तासाचं अध्यापन, यातून विद्यार्थ्यांना मिळते सखोल मार्गदर्शन। विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी असे कन्सेप्ट क्लिअर करणारे अनुभवी शिक्षक, प्राध्यापक, समुपदेशन, वैयक्तिक शंका निरसन आणि लक्ष, अभ्यास करण्यासाठी आवश्यक प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण करणारे वातावरण, यामुळे मोशन अकॅडमी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळतो यशाचा आत्मविश्वास। म्हणूनच आजवर 37,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल करिअर घडवलं मोशन अकॅडमीतून। आपल्या पाल्याचं शैक्षणिक करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मोशन अकॅडमी। संपर्क अभिषेक प्लाझा, साईक्स एक्सटेन्शन, टाकाळा रोड, कोल्हापूर। फोन 95 29 33 18 10। एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय। अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर। कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी। संपर्क 8482948439। आता वळूया 26 वृत्तांताकडे। प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बशीरभाई हजवानी यांची सामाजिक बांधिलकी कोकणी माणसाशी आणि कोकणच्या मातीशी आहे, ही बाब अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे। की आज जी आपल्याला 37 लाख रुपयांची ॲम्ब्युलन्स ही बशीरभाईने दिली आहे, आज आपण कार्यक्रम मोठा करू आणि करतोय, परंतु आजपासून तुमची खूप मोठी जबाबदारी वाढली, त्याची मला तुम्हाला जाणीव करून द्यायची। कारण आमच्या आयुष्यामध्ये जवळजवळ फैसलबाईंना माहिती असतील, 400 ॲम्ब्युलन्स आपण घेऊन चालवून बघितली। काल परवा सुद्धा एक महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याला 100 ॲम्ब्युलन्स दिले, आम्ही आपल्या तिथं उभा होतो असे कसं सहज मी म्हणालो, आम्हाला एक ॲम्ब्युलन्स द्या, त्यांनी लगेच घेऊन द्या। बोलताना बोललो पण ॲम्ब्युलन्स दिली म्हटल्यानंतर माझ्या अंगावर काटा उभा राहिला। ती ॲम्ब्युलन्स मी चिपळूणमध्ये आणली आणि त्याच वेळेला डॉक्टर भोयेला कदाचित माहिती, त्यांनी सांगा पण डॉक्टर
तृतीय आजाला माहित असेल की ती माझ्या दरवाजा आवाज कमी करावा म्हणतोय, माझ्या दरवाजामध्ये उभी होती आणि त्या वेळेला डॉक्टर सानप माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कॉटेज हॉस्पिटलला आता ही ॲम्ब्युलन्स पाहिजे, बशीरभाई मी ताबडतोब ती ॲम्ब्युलन्स दिली. त्याच्यानंतर ती परत माझ्याकडे आली आणि माझ्या पुन्हा पंचायत वाढली की हिला सांभाळायची कशी, हिला सांभाळायची म्हणजे ॲम्ब्युलन्स, कारण हे फार अवघड का. तुम्हाला मी आजपासून सांगतो, ही जर कायमस्वरूपी सेवा द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून कठोर राहावं लागणार. बशीरभाई हजवानी फाउंडेशनच्या वतीनं चिपळूण ॲम्ब्युलन्स कमिटीला कार्डियक ॲम्ब्युलन्स आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, बशीरभाई हजवानी आदींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली. याच कार्यक्रमाचं औचित्य साधून चिपळूण मुस्लिम समाजातर्फे बशीरभाई हजवानी यांना मान्यवरांच्या हस्ते कोहिनूर एक कोकण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी चिपळूण मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सलीम कासकर, अमीर हजवानी, खलील खोत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उद्योजक नासिर खोत, माजी सभापती शौकत मुकादम, इब्राहिम दलवाई, डॉक्टर यतीन जाधव, डॉक्टर नियाज पाते, सिकंदर जसनाईक, माजी नगराध्यक्षा रेहाना बिजले, खालिद चौगुले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजक बशीरभाई हजवानी यांनी आत्तापर्यंत कोकणात अनेक अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. माझ्या आयुष्यात मी माणसं कमावली यातच माझं समाधान आहे असं उद्योजक बशीरभाई हजवानी म्हणाले आणि माणसांच्या सेवेतून ईश्वराची सेवा घडते असंही त्यांनी सांगितलं. माहिती आहे ॲक्च्युली कोविड काळातलं आपली परिस्थिती सर्वांची काय होती आणि कोविड असा वेल केव्हाही येऊ नये आपल्या कुणावर आणि ज्या त्या कोविडच्या काळामध्ये प्रत्येक जी काही लोकांनी कामं केली ती कमर्शियलाइज कामे केली अशा माझ्या निदर्शनात आली आणि त्यामुळे मी आता ॲम्ब्युलन्सचं बघितलं ते आत्ताच नाही आम्ही दिले. ही ॲम्ब्युलन्सची कल्पना ॲक्च्युली पुष्कळ लास्ट 10 वर्षापासून आम्ही राबवतो आहे. ॲक्च्युली इथेच नाही, कोकणामध्ये नाही पण महाराष्ट्रभर आपली ती राबवत आहे. दुसऱ्या पण जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत ॲम्ब्युलन्स, पण कोकणामध्ये स्पेशली कोविडच्या काळात जे काही एक्सपिरियन्स मला भेटलं ॲक्च्युली ते काही वेगळं एक्सपिरियन्स होतं. म्हणजे लोकांनी कमर्शियलाइज काम केलं, पुष्कळ वाईट वाटलं की अशा वेळेला एक माणुसकी म्हणून आपल्याला जे काम करायला होतं ते न करताना लोकांनी मग 10-10 सही वाढवल्या ॲक्च्युली घेतल्या ते व्हायला नाही होतं. आणि त्याच ती जी संकल्पना मला भेटली ॲक्च्युली तो जो मी एक सिच्युएशन बघितली त्यातून मला खरोखर वाईट वाटलं की असं झालं नाही पाहिजे की माणसाला अशा वेळेला जर एक माणूस की काय असते हे शिकायला भेटलं पाहिजे ते बघायला नाही भेटलं. आणि त्याच दिवशी मी ठरवलं ॲक्च्युली की रत्नागिरी टू मुंबई माझ्या कोकणामध्ये ॲम्ब्युलन्सची आपली पूर्णपणे सर्व्हिसेस झाली पाहिजे आणि ती आम्ही आता फायनल स्टेजमध्ये आहोत. उद्या एक 2-4 दिवसात रत्नागिरीला एक ते ॲम्ब्युलन्स भेटल्याच्यानंतर पूर्ण रत्नागिरी टू मुंबई इवन टू द मुंब्रापर्यंत ते आपण पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आमचं ॲप्स पण सुरू करणार आहोत की लोकांना सेवा बराबर भेटली पाहिजे. एखाद वेळेला कुठे ॲम्ब्युलन्स आमची जर खराब झाली तर नेक्स्ट ॲम्ब्युलन्स कुठे अवेलेबल असेल तर खेडला असेल, खेडला नसली तर रायगडला असेल, रायगडला नसली तर माणगावला असेल, पुढे असेल. ह्याच पद्धतीने ॲक्च्युली आम्ही संकल्पना केलेली आहे की मुंबईपर्यंत जायपर्यंत कुणाला काही डिस्टर्बन्स झालं नाही पाहिजे.
कोकणचं चित्र बदलण्यासाठी आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी राजापूर तालुक्यात रिफायनरी होणं गरजेचं असल्यानं भाजपने आता यामध्ये उडी घेतली असून 29 मे रोजी राजापूर येथे रिफायनरी स्वागत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व पक्षांची आता एकमुखाने मागणी होऊ लागलेली आहे की आता ही रिफायनरी यायला हरकत नाही. आता सगळ्या समाजाकडनं, सगळ्या माध्यमांकडनं, सगळ्या राजकीय पक्षांकडनं रिफायनरीला शेवटचा हिरवा कंदील किंवा सिग्नल, ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. आता ही रिफायनरी येतं, या रिफायनरीच्या या येणाऱ्या रिफायनरीच्या संपूर्ण नियोजनाचा आणि या रिफायनरीच्या माध्यमातून लोकांपर्यंत कोणत्या सेवा सुविधा पोचतील, लोकांना याचा निश्चित फायदा कसा होईल याच्यावर चर्चा करण्यासाठी, कार्यकर्त्यांची मनोगत जाणून घेण्यासाठी आणि अनेक लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी दिनांक 29 मेला दुपारी 4 वाजता या विधानसभेचा मेळावा राजापूरमध्ये घेण्यात येतो आहे. या मेळाव्याला माजी खासदार दिलीपजी राणे संबोधित करतील. मी स्वतः त्या ठिकाणी असेल. मी माझ्या या तिन्ही मतदारसंघातल्या तिन्ही विधान मंडल अध्यक्ष, विधान तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष याच्यामध्ये राजापूर तालुका, लांजा तालुका, संगमेश्वर तालुका सगळे तालुका अध्यक्ष मंडळी, माझे सगळे लोकप्रतिनिधी आणि कार्यसमितीचे सगळे मंडळी यावर उपस्थित असतील. केंद्र आणि राज्य शासनाने राजापूर तालुक्यातील धोपेश्वर, बारसू, गोवळ या परिसरात रिफायनरी उभारण्यास हिरवा कंदील दाखवला असल्यानं आता सर्वांचेच रिफायनरी प्रकल्प होणार की नाही याकडे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव, उल्का विश्वासराव, प्रमोद अधटराव आदी भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा म्हणून पुढाकार घेतला आहे. तसंच आता या प्रकल्पाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदींनीही पाठिंबा दर्शवला असल्यानं रिफायनरीबाबत शासन काय निर्णय घेते हे लवकरच दिसून येईल. अशा प्रकारचा एक मेळावा, रिफायनरी स्वागत मेळावा, या स्वागत मेळाव्यामध्ये या भागाचं रत्नागिरी सिंधुदुर्गाचं सोबत नियोजनाची आखणी या ठिकाणी होणार आहे. आणि या मेळाव्यामध्ये चार्टर डिमांड सगळ्या मेळाव्यामध्ये सगळ्यांशी चर्चा करून ठरवलं जाईल. या चार्टर डिमांडचं ओपनिंग किंवा त्याला प्रकाशन म्हणतो चार्टर डिमांडचं, ते सुद्धा त्या दिवशी होणार. आणि ते चार्टर डिमांड केंद्रातील जे रिफायनरी मंत्री आहेत, पेट्रोकेमिकल मिनिस्टर साहेब हरदीप सिंग पुरी यांना माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासह त्यामध्ये राजापूर आणि या आपल्या विधानसभेतील मंडळी सगळी मंडळी शिष्टमंडळासह हे चार्टर डिमांड त्याला देणार आहे. मागील 5 वर्षांमध्ये राजापूर तालुक्यातील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानं रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला होता. रक्त
उशिरा का होईना, आता कोकणचं चित्र बदलण्यासाठी तसंच तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं सर्वच पक्षाचे नेते रिफायनरीचं समर्थन करू लागल्यानं आता केंद्र आणि राज्य शासन याबाबत काय निर्णय घेते तसंच विरोध करणाऱ्यांची कशी समजूत काढते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अवकाळी पाऊस, विचित्र हवामान, वेगवान वारे आदी सर्व अडचणींवर मात करीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी तब्बल 700 टन आंबा परदेशात पाठवल्यानं आंबा बागायतदारांना अच्छे दिन आले आहेत. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमेरिका, इंग्लंड, जपान, दुबई, सौदी यासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंबा पाठवला जात असे. यंदा परदेशात आंब्याची निर्यात कमी होईल असं वाटत असतानाच 25 मे 2022 पर्यंत वाशी येथील पणन मंडळाच्या केंद्रातून तब्बल 750 टन आंबा पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक बंद असल्यानं तसेच आंबा परदेशात पाठवताना अनेक निर्बंध असल्यानं मागील 2 वर्षात अगदी कमी प्रमाणात आंबा परदेशात पाठवण्यात आला होता. परंतु यंदा मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याला परदेशात मोठी मागणी असल्यानं शेकडो मेट्रिक टन आंबा विविध देशात पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचा तर नक्कीच फायदा होणार आहे, परंतु शासनालाही परकीय चलन मिळणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बशीरभाई हलवानी यांचं काम प्रेरणादायी, आमदार भास्कर जाधव यांनी काढले गौरवोद्गार. राजापूर तालुक्यात रिफायनरी व्हावी म्हणून भाजपने आयोजित केला स्वागत मेळावा, माजी आमदार प्रमोद जठार यांचं प्रतिपादन. आणि अनेक अडचणींवर मात करीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी तब्बल 750 टन हापूस आंबा पाठवला परदेशात.
याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.